अहमदनगर विधानसभेच्या निवडणुका चांगल्याच रंगात आल्याचं पाहायला मिळत आहे. आरोप प्रत्यारोप यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. यातच रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे, तर त्यांचे राजकीय विरोधक खासदार सुजय विखे यांनी पवारांना उत्तर दिलंय. दरम्यान रोहित पवार यांनी नेमकी काय टीका केली होती ते पाहूयात. ज्या पद्धतीने पवार साहेब ठिकठिकाणी जातात तिथे त्यांना जो प्रकारचा प्रतिसाद मिळतो तो अतिशय उत्कृष्ट आहे. त्याच्यामध्ये सर्व वयोगटातील लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि मला विश्वास आहे, या महाराष्ट्रातल्या जनतेला विश्वास आहे की या राज्यामध्ये 2019 ला अख्ख्या राज्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या विचाराची सत्ता आल्याशिवाय. याच्या आधी काही दिवसांपूर्वी पवार साहेबांना चांगला प्रतिसाद मिळतोय म्हणून बीजेपीच्या सरकारनी एक वेगळी तलवार काढली. त्या तलवारला काही लोक ईडी म्हणतात. मी ईडी म्हणतो, ईडी ग्रामीण भाषातली ती नाही, काही लोक त्याला वेगळं म्हणतात. ते हत्यार उपसलं आणि त्यांना असं वाटलं की ज्या हत्याराला सर्व लोक घाबरतात त्याला कदाचित पवार साहेब सुद्धा घाबरतील असं इथल्या बीजेपीच्या लोकांना वाटलं. याच्या आधी ईडी लोकांच्या मागे पळायची, त्या दिवशी आपण बघितलं की पवार साहेब ईडीच्या मागे पळत होते. याच टीकेला उत्तर देताना राज्यातील साखर कारखान्यांमध्ये जो गैरप्रकार झालाय त्यांच्या चौकशा सुरू आहे, त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच असल्याचं सुजय विखे यांनी म्हटलंय. ज्या नावावर सरकारी जमीन आहे तो विरोध मोहिमेचा 2 वर्षापासून नापत आहे, तो फरार आहे. 99 वर्षाचा करार होता, तो कारखाना बांधला गेला. हे सगळं पाप त्या ठिकाणी असलेल्या सभासदांचे पैसे अजून दिले गेले नाही, त्या ठिकाणी असलेल्या कामदारांची देणी गेली गेली. ईडीची केस ही त्या ठिकाणी कारखान्याला दिलेल्या कर्जा बाबतीत नाही, पण त्या ठिकाणी कारखान्यात कर्जात बुडीत आणून त्या ठिकाणी 100, 100, 150, 150, 180 कोटीचे कारखाने फक्त कवली माल भावात विकत घेऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मारायचा प्रयत्न केला म्हणून ईडीची केस चालू आहे. याच्यामध्ये यांच्याबद्दल सहानुभूती असायचं काही कारण नाही. आज ते म्हणतात पाटबंधाऱ्यामध्ये भ्रष्टाचार नाही. 20,000 कोटी रुपये त्या ठिकाणी पाटबंधारे खात्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि मी तुम्हाला विश्वास देतो की भविष्य कालावधीमध्ये कडील साहेब कोणीही काही म्हणू हा विषय पक्षाचा नाहीये. हे पाप भारतीय जनता पार्टी करणार नाही, पण भारतीय जनता पार्टीचा खासदार या नात्याने, भारतीय जनता पार्टीचा आमदार या नात्याने आम्ही दोघं तुम्हाला आश्वासित करतो की ज्या ज्या लोकांनी महाराष्ट्राच्या जनतेचे पैसे खाल्ले, ज्या ज्या लोकांनी महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेच्या डोळ्यात असू आणले, पुढच्या 2 वर्षामध्ये हे सगळे जेलमध्ये जाणार आहेत, हे आपल्याला करायचं आहे. यांच्याबद्दल कशाला सहानुभूती, यांच्याबद्दल कशाला आपण मनामध्ये भावना व्हायच्या. या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीला, या महाराष्ट्राच्या भविष्याला जर अंधारात ठेवायचं काम कोणी केलं असेल तर ते पवार कुटुंबियांनी केलं.